विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणामधील सर्वनाम ही संकल्पना समजून घेणार आहोत. सर्वनाम म्हणजे काय? सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वाक्यात येणारा शब्द. जसे की पुन्हा पुन्हा नामाचा उच्चार करण्याऐवजी मी, तू, आपण, तुम्ही, हा, जो, हे जे शब्द आपण वापरतो त्यांना सर्वनाम असे म्हणतात. आता उदाहरण बघून आपण सर्वनाम का महत्वाचं आहे हे समजून घेऊयात. कौस्तुभ खूप हुशार मुलगा आहे. कौस्तुभ इयत्ता 7वीत आहे. कौस्तुभला पुस्तक वाचायला तसेच चित्र काढायला आवडते. इतिहास हा विषय कौस्तुभला आवडतो. कौस्तुभचे अक्षर खूप सुंदर आहे. कौस्तुभ घरी व शाळेत सगळ्यांना मदत करतो. कौस्तुभ सगळ्यांचा लाडका आहे. या परिच्छेदात कौस्तुभ हे नाम आहे आणि ह्या नामाचा वापर प्रत्येक वाक्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे ऐकायला पण हे थोडं विचित्र वाटतं. आता पुढचा परिच्छेद आपण वाचूयात. कौस्तुभ खूप हुशार मुलगा आहे. तो इयत्ता 7वीत आहे. त्याला पुस्तक वाचायला तसेच चित्र काढायला आवडते. इतिहास हा विषय त्याला आवडतो. त्याचे अक्षर खूप सुंदर आहे. तो घरी व शाळेत सगळ्यांना मदत करतो. तो सगळ्यांचा लाडका आहे. मागच्या परिच्छेदात सगळीकडे कौस्तुभ 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 या नामाचा वापर केला गेला होता. पण या परिच्छेदात पहिल्याच वाक्यात आपण कौस्तुभ हे नाम वापरलं आणि बाकी सगळ्या वाक्यांमध्ये तो, त्याला, त्याचे ही सर्वनामं वापरली. त्यामुळे या दोन्ही परिच्छेदातला फरक तुमच्या लक्षात आला असेल. आणि सारखं सारखं कौस्तुभ कौस्तुभ हे नाम वापरून जो सारखेपणा किंवा जो रटाळपणा पहिल्या परिच्छेदामध्ये आला होता तो आपण दुसऱ्या परिच्छेदामध्ये टाळला. त्यामुळे सर्वनाम महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वनाम म्हणजे काय? तर नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नामाचा पुनर्वापर किंवा पुनरुच्चार टाळण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम जर वाक्यात वारंवार आले म्हणजे सारखं सारखं आलं तर ते कानाला बरं वाटत नाही, आपल्याला ऐकायला पण चांगलं वाटत नाही. त्यामुळे नामाचा हा पुनरुच्चार, पुनरुच्चार म्हणजे सारखं सारखं नाम वापरणं, ही गोष्ट टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी आपण मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय यांसारखे शब्द आपण वापरतो. या सर्वनामांना स्वतःचा असा काही अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ या सर्वनामांना प्राप्त होतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सर्वनाम म्हणजे काय, सर्वनाम का महत्त्वाचं आहे, सर्वनामांचा वापर कसा केला जातो ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या. धन्यवाद.